लोणार दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रियेकरिता वकिलांच्या अनिवार्यतेबाबत नमूद विषयाचे निवेदन 22 ऑगस्ट 2024 रोजी दुय्यम निबंधक लोणार यांना लोणार वकील तालुका वकील संघ यांच्या वतीने देण्यात आले आहे. लोणार तालुका वकील संघाने सर्वानुमते दुय्यम निबंधक कार्यालय लोणार येथे दस्त नोंदणी प्रक्रियेकरिता वकिलांच्या अनिवार्य उपस्थिती संदर्भात ठराव घेऊन ॲडव्होकेट ॲक्ट मध्ये दिलेल्या तरतुदींप्रमाणे वकिलाशिवाय कुठलाही दस्तऐवज तयार करणे अथवा एखाद्या पक्षकाराच्या दस्त नोंदणी प्रक्रियेत एजंटच्या स्वरूपात त्याला प्रेझेंट करणे हे वकिलाला दिलेले कायदेशीर अधिकार असताना दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता येणारे दस्तऐवज वकिलाशिवाय इतर व्यक्ती प्रेझेंट करीत असल्याचे लोणार वकील संघाच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार सदरचा ठराव घेऊन लोणार बारमधील वकील सदस्याशिवाय इतर कोणालाही बेकायदेशीरपणे सदरच्या दस्त प्रक्रियेत परवानगी देण्यात येऊ नये. वकिलाच्या व्यतिरिक्त दस्त नोंदणी प्रक्रियेत इतर दलालामार्फत होणाऱ्या दस्त बनविण्याच्या त्रुटीपूर्ण प्रक्रियेमुळे पक्षकारांना भविष्यात कायदेशीर अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वकिलाच्या कायदेशीर ज्ञानातून सदरची दस्त प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील कायदेशीर पेच प्रसंग टाळणे, दस्त प्रक्रियेसंदर्भात होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसविणे, त्याचबरोबर बेकायदेशीर होणाऱ्या या दस्तांची रोखथाम करणे व इतर बेकायदेशीर बाबींना आळा बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार, बुलढाणा. आज लोणार वकील संघातर्फे दुय्यम निबंधक कार्यालय लोणार इथे ठराव घेऊन निवेदन देण्यात आलं. जी बेकायदेशीर दस्त निष्पादन आणि बेकायदेशीर दस्ताचे जे प्रेझेंटेशन होते दलालामार्फत जे होते त्या संदर्भात निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बार असोसिएशननी या संदर्भात ठराव घेतलेले आहेत आणि तशा प्रकारचे किंवा वकिलाच्या व्यतिरिक्त दस्त प्रेझेंट करणं हे कायदेशीर बेकायदेशीर असो आणि कायदेशीर बंधनकारक आहे अशा स्वरूपाचा ठराव आज वकील संघाचे सदस्य संघाच्या अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात पुढील दस्त नोंदणीच्या प्रक्रियेत वकील संघातर्फे इथे मॉनिटरिंग केले जाणार आहे आणि बेकायदेशीर ज्या गोष्टी होतात आणि जो भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं वेगवेगळ्या दस्ताचे मॉनिटरिंग करून तशा स्वरूपाचे ठराव भविष्यात घेतले जाणार आहे असा ठराव देऊन आज वकील संघाच्या सदस्यांनी दुय्यम निबंधक यांना तशा स्वरूपाच्या सूचना केलेल्या आहेत आणि भविष्यातही इथून पुढे वकिलामार्फतच दस्ताचं नोंदणी व प्रेझेंटेशन व्हावं असं ठराव देऊन निवेदन देण्यात आलेलं आहे. मी प्रश्न विचारतो, यापूर्वी नाही दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये ॲडव्होकेट ॲक्टनुसार वकिलांच्या मार्फतच दस्त नोंदणी व्हायला पाहिजे हा नियम आहे. परंतु लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दलालांच्या माध्यमानं ह्या दस्त नोंदणी होत आहेत. जर आजपर्यंत ज्या दस्त नोंदणी दलालांच्या माध्यमानं झाल्या तर त्या बेकायदेशीर आहेत का? आणि जर बेकायदेशीर आहे तर त्या दुय्यम निबंधकावर कारवाई होणार का हा एक प्रश्न उद्भवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे शासकीय कार्यालय आहेत हे आर्थिक व्यवहाराचे पूरण आहेत. तहसील कार्यालय असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो का दुय्यम निबंधकांचं कार्यालय असो, या सर्व कार्यालयांमध्ये CCTV असणं गरजेचं आहे. परंतु एकाही कार्यालयात CCTV नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे माझी मागणी आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये CCTV असायलाच पाहिजे आणि दुय्यम निबंधक कार्यालयात तर असायलाच पाहिजे. जर एकच दलाल वेळोवेळी त्या ठिकाणी येत असेल दस्त नोंदणीसाठी तर त्यावर वचक बसेल आणि थोडा भ्रष्टाचाराला आळा येईल. म्हणून या सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये CCTV बसणे गरजेचं आहे आणि वकील संघाने जो घेतलेला पवित्रा आहे तो योग्यच आहे, याला माझं समर्थन आहे.